हिवाळा सुरू आहे आणि मस्तपैकी आवळ्यांचा सीझनसुद्धा सुरू आहे, तर आवळ्यांच्या बऱ्याचशा रेसिपीज आहेत ज्या आपण बनवतो. तर आज मी माझ्या किचनमध्ये बनवणार आहे माझ्या मुलांसाठी आवळ्याच्या ह्या खट्ट्या मिठ्ठ्या अशा कँडी. तर आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ते वाफवून घ्यायचे आहेत. तर मी इथे गॅस ऑन केलेला आहे आणि फक्त 10 मिनिटासाठी हे आवळे छान असे वाफवून झालेले आहेत. तर अर्धे आवळे मी ठेवलेले आहेत आवळा कँडी करण्यासाठी आणि हे आवळ्यांचं मी बनवणार आहे खट्टी मिठ्ठी कँडी. आवळे थोडेसे गरम असतानाच मिक्सरच्या भांड्यातून वाटून घ्यायचे आहेत, म्हणजे ते पटकन बारीक होतात आणि पाणी बिलकुल घालायचं नाही आहे. आणि आजची जी कँडी आहे ना ती अगदी शुगर फ्री आहे आणि यामध्ये गुळसुद्धा नाही आहे. तर काय आहे यामध्ये तर पुढे दाखवणारच आहे. तर सगळे काही आवळे ना काढून झालेले आहेत, बिया वेगळ्या करून झालेल्या आहेत आणि इथे मी 1/2 इंच इतकं आलं घेतलेलं आहे आणि हे मिक्सरमध्ये पाणी न घालता छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. आता हे मी मोजून घेणार आहे, म्हणजे कसं की आपल्याला गोडाचं प्रमाण किती घ्यायचं आहे याला ते कळेल. तर इथे मी जे आवळे घेतलेले होते त्याची पेस्ट करून झालेली आहे आणि जवळजवळ ना ही 1.5 वाटी इतकी झालेली आहे. आणि गोडासाठी मी इथे वापरलेली आहे खडी साखर. तर इथे मी जितके आवळ्याची पेस्ट आहे ना तेवढे खडी साखर घेतलेली आहे आणि हे मिक्सरमधून याची बारीक पावडर करून घेणार आहे. तर खडी साखरेचे आपल्या आरोग्यासाठी भरपूर असे फायदे असतात, त्यामुळे साखरेचा वापर न करता खडी साखरेचा वापर केलेला आहे आणि मिक्सरमधून ही बारीक अशी छान अशी मी वाटून घेतलेली आहे. गॅसवर पॅन ठेवलेले आहे आणि पॅनमध्ये 1/2 चमचा इतकं साजूक तूप घातलेलं आहे आणि यामध्ये जे काही आवळ्याचं जे वाटलेलं मिश्रण आहे ते घालायचं आहे. तर सगळं काही मिश्रण मी यामध्ये घालणार आहे. आता हे छान पैकी ना व्यवस्थित असं घट्ट करून घ्यायचं आहे आणि घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये हे पिठी साखर मी घालणार आहे. तर पिठी साखर ना जेवढं मी 1/2 कप घेतलेला ना तर ते बारीक वाटून झाल्यानंतर ना त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तर मी इथे जी 1/2 कप पावडर आहे ना ते पावडर घेणार आहे आणि उरलेली जी पावडर आहे ना ती पुढे वापरणार आहे कोटिंगसाठी. तर फक्त 1/2 कप इतकी पावडर शुगर घ्यायची आहे आपल्याला, पावडर खडी साखर. खडी साखर घातल्यामुळे हे मिश्रण थोडंसं पातळ होतं, तर आता हे घट्ट करायचं आहे. त्यासाठी गॅसची फ्लेम अगदी मिडियम ठेवायची आहे आणि हे सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे पटकन मस्तपैकी घट्ट होतं. आवळ्यामध्ये प्रचंड प्रमाणात औषधी गुणधर्मांचा समावेश असतो. यातील पोषक घटकांमुळे आपल्या शरीरातील असंख्य फायदे मिळतात. तुम्ही कोणत्याही स्वरूपात आवळ्याचे सेवन केल्यास तुम्हाला केवळ त्याचा लाभच मिळणार आहे. पण कच्चा आवळा खाण्यापेक्षा असे पदार्थ मुलांना नक्कीच आवडतात. कच्चा आवळा तुरट असतो किंवा तो खायला त्यांना वेळही तितका नसतो, त्यामुळे ह्या पटकन ह्या गोळ्या बनवल्या आणि पटकन तोंडात टाकल्या की त्याचं सगळं काही पोषकतत्व मुलांना नक्कीच मिळतं. तर ह्या 1/2 चमचा इतकं काळं मीठ घातलेलं आहे, त्यानंतर 1/2 चमचा इतकं चाट मसाला घातलेला आहे आणि 1/2 चमचा इतका जिरा पावडर घातलेला आहे आणि हे सगळं मस्त खट्टा मिठ्ठा टेस्ट देणारे पदार्थ आहेत आणि हे व्यवस्थित छान असं घट्ट करून घ्यायचं आहे. आवळ्यामुळे शरीरातील जी प्रतिकार शक्ती आहे ना ती वाढते आणि हे मुलांच्या वाढीसाठी खूपच चांगलं आहे. तर बघा आवळ्यांना पूर्णपणे घट्ट झाला होता आणि तो गार करून झालेला आहे आणि गार झाल्यानंतर तो अशा प्रकारे घट्ट होतो. जर तुमचं मिश्रण जर पातळ झालं असेल तर तुम्ही यामध्ये आत्ता म्हणजे आवळा हे मिश्रण गार झाल्यानंतर कोरडी साखर पिठी साखर घालवू शकता जे आपण मिक्सरमध्ये दळून घेतलेली आहे. आता तुपाचा हात घ्यायचा आहे आणि हे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. तर मी आता फटाफट सगळे बॉल्स बनवून घेतलेले आहेत आणि याला छान असं कोट करायचं आहे. तर जी खडी साखरमधली पावडर उरलेली होती ती पावडर आता मी इथे वापरणार आहे आणि छानपैकी ह्या छोट्या छोट्या गोळ्यांना ही पांढरीशुभ्र पावडर लावून घेणार आहे. याने खूप छान मस्तपैकी एक छान दिसतात ह्या गोळ्या, जशा मार्केटमध्ये मिळतात ना तशा दिसतात. तर ह्या सगळ्या काही गोळ्या मी बनवून घेतलेल्या आहेत. तर बघा किती सुंदर दिसत आहेत, कोणी म्हणणारच नाही की मी ह्या घरी बनवलेल्या आहेत. ज्या लोकांना ॲसिडिटी गॅस अपचनाचा त्रास असेल ना त्यांनी ह्या गोळ्या नक्की खाव्या. खायलासुद्धा खूप छान आहेत आणि याचा फायदेसुद्धा भरपूर आहेत. ह्या गोळ्या खाल्ल्याने मुलांना छान इम्युनिटी पॉवर मिळते आणि त्यांचं मानसिक शारीरिक स्थैर्य खूप छान होतं. विचार करण्याची क्षमता त्यांची वाढते. तर तुम्ही ह्या गोळ्या तुमच्या मुलांसाठी नक्की बनवा,
खूप साध्या सोप्या आहेत, तुम्हाला त्या नक्की आवडतील आणि मुलांनासुद्धा खूपच आवडतील। तर ह्या सीझनमध्ये अशा कँडीज तुम्ही तुमच्या मुलांसाठी नक्की बनवा, जे तुमच्या शरीरातल्या रक्ताभिसरणाची जी क्रिया आहे ती सुरळीत ठेवते आणि कोलेस्ट्रॉलचं जे काही प्रमाण आहे ना ते सुद्धा कमी होतं। तर अशा चटपटीत मस्तपैकी ह्या गोळ्या तुम्ही नक्की बनवा आणि खूप सोपे आहे, खडीसाखरेचा वापर करा, शुगर फ्री बनवा, याने अगदी दुप्पट फायदा होणार आहे। तर बस आजपुरतं इतकंच। आजची ही चटपटीत कँडीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला सुद्धा नक्की क्लिक करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कराच करा, पण शेअरसुद्धा करा आणि तुम्ही सेव्हसुद्धा करू शकता। तर बस पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत, रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, पुन्हा भेटूच, बाय बाय, थँक्यू।